गोट्यापासून तर डायरेक्ट राजूरपर्यंत हा मुख्य रस्ता असल्या कारणाने आणि इथं वाहतूक इतकी जबरदस्त असते, 24 तास हा रोड चालू असतो. त्यानिमित्ताने धामगावपासून इथं जवळजवळ 1.5 किलोमीटर कंटिन्यू आमची इथं शाळा आहे मोठी एवढी तालुक्यातली. या शाळेजवळ इथं 1,000-1,200 पोरं दररोज ये जा करतात 4 गावांचे. आणि ही रस्त्याची जर आता पाहिली तर पूर्ण अतिशय दुर्गमी झालेली आहे. वारंवार आम्ही स्थानिक आपले लोक प्रशासनाला असेल माननीय आमदार साहेबांना असेल वारंवार याची कंप्लेंट केलेली आहे, तरी आता पण त्याची कोणी दखल घेतली नाही. खड्डा चुकवण्याचा वेदात 6 मुलं उडवले, 2 मुलांचे फ्रॅक्चर झाले हात पाहिले. मग आणि आता त्यांचं 10वीचं वर्ष आहे, 10वीच्या मुली त्या, त्यांच्या एवढ्या 5वीचे 2 मग एवढ्या त्यांच्या 10वीचं वर्ष झालं असं जर त्यांना अशी दुखापत झाली तर त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आयुष्य. तर हा आम्ही जर या एवढ्या 8 दिवसात जर हे नाही झालं तर आम्ही तर आत्मदानाचा मी प्रयत्न करणार आहे. मग हे प्रशासनाने याची नोंद घेतली पाहिजे प्रामुख्याने. आम्हाला येणं जाण्यासाठी रस्ता नाही आहे, कालच आहे की ते ऍक्सिडेंट होऊन गेला आहे. पण रस्ता कसं आहे एकदम खराब आहे, त्याच्यामुळं काय होतं खड्डे एवढे पडल्यामुळं जे गाड्या चालवणारे ते काय करता गाड्या साईडने घेतात बरोबर, आणि गाड्या साईडने घेतल्यामुळे खड्डे वाचवण्यासाठी गाड्या साईडने घेतात आणि अक्षरशः असे खड्डे पडलेले का त्या खड्ड्यांमुळं ॲक्सिडेंट होता बरोबर ना. काल ॲक्सिडेंट झाला आणि काय काय तुमच्या वर्गातल्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला